चव्हाणजी, उदय सामंतजी, त्याचबरोबर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवजी, नितीन गद्रे, सुमती वल्सा नायक, उपस्थित आमदार, लोकप्रतिनिधी, उपस्थित सर्व अधिकारी आणि ज्यांना नियुक्तीपत्र मिळाले ते सर्व आपले तरुण मित्र आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आज अतिशय आपल्या राज्याच्या दृष्टीने एक आनंदाचा दिवस, आनंद सोहळा म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण गेल्या अनेक वर्ष किंबहुना अनेक मागचा जो काही काळ गेला सातत्याने आम्हाला मॅसेज यायचे, नोकरी कधी भरती कधी होणार, भरती कधी होणार, नियुक्त्या कधी मिळणार, ह्या सगळं जे आहे हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक आजचा हा महत्त्वाचा दिवस आहे, कारण स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली, अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरं केलं आणि या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जसं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी 10 लाख नोकऱ्या जाहीर केल्या, आपलं सरकार आल्यानंतर आम्ही, मी आणि उपमुख्यमंत्री महोदय, आमचं मंत्रिमंडळ 75 वर्ष 75,000 नोकऱ्या आपण देऊ असं घोषणा करून टाकली आपण, आणि म्हणजे 75,000 म्हणजे बाकी आहे ते पण आम्ही पुढे टप्प्याटप्प्याने करणार आहोत, आणि ही 75,000 नोकऱ्या ज्या आहेत वर्षभरामध्ये आपल्याला त्याच्या नियुक्त्या द्यायच्या आहेत, हा खरं म्हणजे पहिला टप्पा आहे, आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचा देखील संदेश आपण पाहिला की त्यांना, त्यांनी जे काही असे रोजगार मेळावे घेतले, नियुक्तीपत्रांचं वाटप केलं आणि त्याला जसं उपमुख्यमंत्री महोदय म्हणाले की हे महाराष्ट्र राज्य जे आहे पहिलं राज्य आहे, म्हणजे प्रधानमंत्री महोदयांनी सुरुवात केली आणि आपल्या राज्याने देखील तात्काळ सुरुवात केली, त्यामुळे प्रधानमंत्री महोदयांना देखील आनंद झाला आणि त्यांनी त्यांच्या भावनाही या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत, आणि त्याबरोबरच महाराष्ट्राला जे काही प्रकल्प दिलेले आहेत तेही त्यांनी आपल्या त्यांच्या मनोगतातून मांडलेले आहेत, त्यामुळे राज्य सरकारच्या मागे केंद्र सरकार आहे, आदरणीय प्रधानमंत्री महोदय आहेत, आम्ही एक म्हणजे जवळपास रस्त्याचे 50,000 कोटी किंबहुना इतर जे प्रकल्प आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे काही निधी आहे तो देखील केंद्र सरकारकडून आपल्याला मिळतोय विकासासाठी, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आम्ही मागे मध्ये एक युडीचा प्रस्ताव पाठवला होता 14,000 कोटीचा, 14,000 कोटी मध्ये एकही रुपये कमी केला नाही, 14,000 कोटी तसेच्या तसे त्यांनी मंजूर केले, त्यामुळे राज्य सरकारच्या मागे केंद्र सरकार, आदरणीय प्रधानमंत्री महोदय आहेत आणि नक्कीच या विकास, राज्याच्या विकासाला गती देण्याचं काम आपलं हे सरकार करतंय, खरं म्हणजे हे तरुणाई आपली युवा पिढी आहे आणि त्यांचंही बरोबर आहे की वेळेत नोकरी मिळाली पाहिजे, नंतर एज बार होतो मग नोकरीची संधी उगते, आणि म्हणून सुरुवातीलाच आपण ठरवलं की या राज्यातल्या तरुणांना रोजगार द्यायचा आणि म्हणून आजचा हा रोजगार मिळावा आपण सुरू, एक पहिला टप्पा आहे आणि या पहिल्या टप्प्यामध्ये आपण जवळपास 2,000 पेक्षा जास्तीच्या नोकऱ्या, नियुक्त्या या ठिकाणी देतोय, 600 नियुक्त्या इथे होतील, बाकी विभागवाईज आपल्या त्या ठिकाणी होतील, आणि जसं पोलीस खात्यामध्ये देखील 18,000-20,000 नोकऱ्या, ग्रामविकासमध्ये जवळपास 10,000-पेक्षा जास्तीच्या नोकऱ्या, अशा या प्रत्येक विभागवाईज ज्या काही नोकऱ्या रिक्त पदं आहेत ते देण्याचा निर्णय आपण घेतला आहे, आणि टप्प्याटप्प्याने यामध्ये आपण सगळ्याच विभागातल्या रिक्त जागा आपण भरतोय, MPSC देखील चांगलं काम करते, तिचं देखील आपण स्ट्रेंथन करतोय, तिथे ज्या काही त्यांना बळकटीसाठी त्यांच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या देखील सरकार करतंय, आणि म्हणून भरतीला वेग आला पाहिजे, भरती वेळेत झाली पाहिजे, त्याच्यात पारदर्शकता आली पाहिजे, जसं उपमुख्यमंत्री महोदय म्हणाले की आपण ज्या काही आतापर्यंत कुठलाही त्याच्यावर कुणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही, अशा अतिशय रेप्युटेड अशा TCS असेल, आणखी केंद्र सरकारची एक IBPS आहे, या अशा महत्वाच्या, म्हणजे आपल्याला ही भरती जी आहे वेगाने झाली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्वी काही अनुभव आले तसे येता कामा नये यासाठी आपला हा प्रयत्न आहे, आणि म्हणून जवळपास आपण MPSC माध्यमातून देखील आणि इतर ज्या काही महत्वाच्या 2 एजन्सी आहेत त्याच्या माध्यमातून आपल्या विभागवाईज आपण सगळ्या भरतीला प्राधान्य दिलेलं आहे, सरकारने खरं म्हणजे यावेळेस भरतीला प्राधान्य दिलं आहे, गेले आपल्याला माहीत आहे की गेले 2.5 वर्ष, पूर्वीचे 2.5 वर्ष
आपण पाहिलं की सगळंच म्हणजे घोषित घोषित काय माहित नाही पण काहीच नव्हतं आणि आता प्रतीक असली होती ते जाऊ द्या ते बोलता येणार नाही पण आपण सरकार मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24 तास।